नमस्कार, आज संगमनेर येथे शिंदेशाही हा सुंदर गाण्यांचा कार्यक्रम होतो आहे. महाराष्ट्रातला हा सर्वात लोकप्रिय असा कार्यक्रम आहे. आनंद शिंदे, मिलिंद शिंदे, आदर्श शिंदे, उत्कर्ष शिंदे हे हा कार्यक्रम सादर करत असतात. आणि जेथे हा कार्यक्रम असतो तेथे हजारोंना लोक या कार्यक्रमासाठी येतात आणि आनंद घेतात, हा असा अनुभव आहे. महेंद्र गोडगे आणि सर्व मित्रमंडळीनं हा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आपण त्याचा खूप आनंद घ्यावा ही अपेक्षा माझी आहे. खरं म्हणजे या कार्यक्रमाला मी सुद्धा आपल्यामध्ये असलो पाहिजे होतं, परंतु 26 डिसेंबर रोजी नागपूरच्या अधिवेशनाच्या वेळेस मॉर्निंग वॉकला मी गेलो आणि एक खड्ड्यामध्ये पाय माझा गेला आणि तोल माझा गेला आणि परिणामतः थोडं पडलो मी आणि त्यामुळे काही जखमा झाल्या. परंतु खांद्याचा जो सांधा असतो त्याच्यामध्ये फ्रॅक्चर झालं, 2-3 भाग त्याचे झाले. ब्रिज कँडी या हॉस्पिटलला ऑपरेशन त्याचं केलं. त्याच्या ऑपरेशन करत असताना काही तारा त्यामध्ये टाकून ते सर्व तुकडे बांधले गेले होते हाडाचे आणि त्यामुळे एक महिनाभर ते सर्व जपावं लागलं होतं. अजूनही डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे मी प्रवास करू नये म्हणून मी येऊ शकलो नाही. खरं जे एक महिना संगमनेर तालुक्याच्या जनतेपासून दूर राहिलो असा माझा जीवनातला कोणताच कालखंड नाही. काही 8 दिवसांनी 15 दिवसांनी मी आपल्या लोकांमध्ये येत असतो, त्यांच्या सुखादुःखामध्ये सहभागी होत असतो, विकास कामांची वाटचाल आपण त्याच्यामध्ये भाग घेत असतो, त्याबरोबर संस्थांचे सुद्धा जे कामं आहे त्यातल्या बैठका करतो आणि सर्व तालुका एक कुटुंब आपलं आहे आणि त्या कुटुंबाची काळजी घ्यावी त्या पद्धतीने आपण सर्वजण हा तालुका पुढे नेण्याचा प्रयत्न आत्तापर्यंत केलेला आहे आणि त्यामध्ये यशस्वीसुद्धा झालेलो आहे. संगमनेर तालुक्याच्या आपण जर विकासाची वाटचाल पाहिली तर महाराष्ट्रातले जे सर्वात चांगले विकसित असणारे तालुके आणि जिथे सर्वात चांगलं राजकारण आहे, जिथे सर्वात सुसंस्कृत राजकारण आहे, जिथं शांतता सुव्यवस्था आहे, असं जिथं आहे त्यामध्ये संगमनेरचं नाव वरच्या क्रमांकाला घेतलं जातं हे कोणीही जाणकार नाकारणार नाही. खरं म्हणजे हे सर्व असताना मधल्या काळ जो गेला एक महिन्याचा, त्यामध्ये खूप राजकारणसुद्धा झालेलं आहे. एकतर सत्ता बदलानंतर आपण पाहतो की सतत संगमनेर तालुक्यावर सुडउगा अशा पद्धतीनं हल्ले होत असताना दिसत आहेत. अनेक कार्यकर्त्यांना त्रास कसा देता येईल असं पाहिलं जातं आहे, त्यांना अडचणीत आणलं जात आहे, त्यांचे उद्योग व्यवसाय बंद पाडण्यासाठी नाही त्या प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत. आपल्या जे विकासाची कामं चाललेली आहेत ते बंद पाडण्याचा प्रयत्न चाललेला दिसतो. हे सगळं चाललेलं आहे. खरं म्हणजे सत्ता बदल, सत्ता हे सर्वच पाहिलंय, सत्तेमध्ये आपण राहिलोय, परंतु दुर्दैवानं हा अनुभव यावेळेस आपण घेतो आहोत. परंतु संघर्ष हा संगमनेर तालुक्याने कायम केलेला आहे, संघर्षातूनच आपण मोठे झालेलो आहोत. निळवंड्याकरता केलेला असेल संघर्ष किंवा नदीचं पाण्याचा वाटा मिळण्याकरता केलेले संघर्ष असतील, प्रत्येक गोष्टीमध्ये संघर्षातून आपण यश मिळवलेलं आहे आणि पुढे गेलेलो आहोत. या संघर्षातून सुद्धा आपण बाहेर येऊ आणि आणखी नव्या उमेदीने उभं राहू याची खात्री मला आहे. आणखी एक राजकारण झालं, मधल्या काळात विधान परिषदेची निवडणूक झाली, खूप राजकारण त्यामध्ये झालं. सत्यजित खूप चांगल्या मतानं विजयी झाला, त्याचं अभिनंदन आपण या निमित्तानं करतो आहोत. परंतु जे राजकारण झालं ते व्यथित करणारं आहे, मला व्यथित करणारं आहे ही वस्तुस्थिती आहे आणि त्या बाबतीत मी माझ्या भावना या काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना कळवल्या आहेत. हे पक्षीय राजकारण आहे, हे कधी बाहेर फार बोललं पाहिजे असं नाही, या मताचा मी कायम आहे आणि म्हणून त्या बाबतीत काय जे आहे ते मी पक्षश्रेष्ठींना कळवलेलं आहे. पक्ष पातळीवर आणि माझ्या पातळीवर त्यामध्ये आम्ही योग्य निर्णय जे काही करायचं ते योग्य पद्धतीनं करू, त्या बाबतीत आपण काही काळजी करण्याचं कारण आहे असं मला वाटत नाही. त्यामध्ये आपण पुढे जाऊ. काँग्रेसचा विचार हा आपला विचार आहे. खरं म्हणजे मधल्या काळामध्ये काही बातम्या, ज्यावेळेस सर्व विधान परिषदेचं राजकारण सुरू होतं त्यावेळेस काही बातम्या अशा आल्या की भारतीय जनता पक्षापर्यंत आपल्याला नेऊन पोहोचवलं, एवढंच नाही तर भारतीय जनता पक्षाचं तिकिटाचं वाटप सुद्धा करून टाकलं. काही लोक कशा पद्धतीनं गैरसमज पसरवण्याचं काम करतायत हे आपण पाहिलं असेल, अनेक प्रकारच्या चर्चा घडून त्यांनी आणलेल्या असल्या, तरी काँग्रेसचा विचार हा आपला विचार आहे. त्या विचारानंच पुढील वाटचाल, आत्तापर्यंत वाटचाल त्या विचारानं केली, पुढील वाटचाल सुद्धा त्याच विचारानं आपली राहणार आहे याची ग्वाही आपण देतो आहोत आणि आपण सर्वांनी सुद्धा दिली पाहिजे या मताचा मी आहे. खरं जे
हा आजचा आनंदाचा दिवस आहे, आनंदाने हा कार्यक्रम आपल्या सर्वांना ऐकायचा आहे. पण माझ्या मनातल्या भावना त्या ज्या बाबतीत तुमच्या मनामध्ये उत्सुकता असेल मी बोलाव्या त्या मी या निमित्तानं बोललेलो आहे. आपण ह्या कार्यक्रमाचा खूप आनंद घ्यावा आणि इथून पुढच्याही काळामध्ये आपल्या शुभेच्छा आपले आशीर्वाद माझ्या पाठीशी असू द्यावे एवढंच या निमित्तानं विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो.